बघतोय तुम्ही माशाच्या पेटीतला जित्ताडा जिवंत एकदम. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजकरवरती. तर काल तुम्ही बघितलंय आपल्या घरी बाप्पा आलेले आहेत आणि आज पूजनाचा दिवस आहे, म्हणजे आज पहिला दिवस आहे, गणेश चतुर्थीचा पहिला दिवस. आणि तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्यासोबत आतिश आहे आणि आतिश आपली बोट घेऊन गावामध्ये आलाय गणपतीच्या सणासाठी. प्रत्येक सणाला गावी येत असतं की गणपतीसाठी खास येत असतं? आपले पलट पूर्ण झाले की आम्ही गावी येतो, एक दोन दिवस असतं परत बाहेर जातं. गणपतीपर्यंत जो आपण पलटी मारले आहेत, मासेमारी पकडलेलं आहे, हिसाब वगैरे करत असतो गणपतीला. कोण गणपतीला करतोय, कोण दसऱ्याला करतो, कोण दिवाळीला करतोय, म्हणजे सणांच्या दिवशी आपण आपल्या बोटीने जे पैसे कमवले ते बोटीन खलनशन मध्ये वाटत असतो ना. आणि आपला जो सण आहे कोळी लोकांचा गणपती बाप्पाचा तो साजरा करत असतो. तर आता दिसले तुम्हाला आतिश बोटीतले नाकवा. धन्यवाद आतिश. आणि आज पूजन आहे, त्याच निमित्त तुम्ही बघताय रांगोळी सर्वांचा वेलकम करण्यासाठी श्री गणेश अँड महा मस्त दिव्यांनी सजवलेली रांगोळी दिसते तुम्हाला. आणि अनाया आलेली आहे. अनाया, गणपती बाप्पा मोरया, गणेश चतुर्थीच्या तुला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तर इथे बाप्पांना सजवण्याचं काम चालू आहे, डेकोरेशनचं काम चालू आहे. तर इकडे आई दिसतात. आई काय काय बनवलं? देवाला मोदक, वरण भात, दही भात, दही भात सर्व तयारी चालू आहे. काय तयारी चालू आहे? आणि आलो यांच्या किचन मध्ये. आणि किचन मध्ये बघताय तुम्ही चपात्या लाटताना, एक बाजूला चपात्या लाटतायत, पुरी पुरी आहे ना अगदी, आणि पापड, एक आहे एक आहे चहा, आणि एक बाजूला चहाही बनतोय. आणि आपले भक्त येणार जेवायला, त्यांच्यासाठी भेंडीची भाजी बघताय तुम्ही, त्याच्यामध्ये दाल आणि ही कसली वालाची भाजी, म्हणजे पुंजणं असतेच नाही वालाची भाजी, तीच वालाची भाजी दिसते तुम्हाला. आणि हा भात बघताय तुम्ही, आणि याच्या खाली चवलीची भाजी आहे. मोदकने बनवले, मोदकही बनवलेले आहेत. आणि हे देवाला नैवेद्य दाखवत असतो, त्याचसाठी गोड गोड उकडीचे मोदक तुम्हाला दिसतात. आणि हा उकडीचे मोदक बनवायचा हा भांडा आहे, याच्यामध्येच उकडीचे मोदक बनवत असतात. गोड मोदकांसोबत आपण देवाला फळांचाही नैवेद्य दाखवत असतो. आणि हे वस्त्र बोलतात कापसाने बनवलेलं. आणि हा हार दिसते देवांचा खूप प्रिय, शेवंती, गुलाब, जाई जुई सर्व फुलांनी भरलेला हार बनवलेला दिसतंय. आणि इथे दिसते सारिका की दिवे बनवताना, हे पूजनासाठी आहेत ना दिवे? ते पिठाचंच दिवे बनवत असतो आपण, 21 दिवे. तर बापरे, पूजनासाठी लागणारे पिठाचे 21 दिवे बनवताना दिसते तुम्हाला सारिका की. आणि सर्व पहिला मान आपल्या टिटवालच्या गणपती बाप्पाला देत असतो आणि तेच नैवेद्य दाखवताना दिसतात तुम्हाला. तर इकडे उमाई आलेली आहे मस्तपैकी साडी एकदम ट्रेडिशनल वेअर मध्ये. कशी वाटते मी साडी मधून कमेंट करून नक्की सांगा. मस्त मस्त. आणि इथे रश्मी पण दिसते तुम्हाला. आणि इशिका आणि ऐशिका आणि श्रावणी आलेल्या आहेत, म्हणजे मागच्या टायमाला भरपूर डान्स केला होता यांनी गणपतीमध्ये. यंदा पण करणार ना? हो करणार, पूजेच्या दिवशी मध्ये रोज अधून मधून करत असणार. अनया इथे काकींना मदत करते दिवे बनवण्यासाठी. तर आता आपल्याकडे ब्राह्मण आलेले आहेत लक्ष्मण धामणकर, कित्येक वर्षापासून हे पूजन करतात, गणपती बाप्पाची पूजा करत असत. किती वर्ष? 55 वर्ष करतो माझ्या वडिलांवरूनच पहिला. आणि आता किती देवांचे पूजन करून आले? 25-30. आता आपण पूजन करणार ना थोड्या टायमाने. तर आता चहा वगैरे पितात, चहा वगैरे पिऊन झाल्यावरती मग आपण बाप्पाचे पूजन कसे करतात ते बघूया. धन्यवाद. सुख करता तुझ दुख हरता अवघ्या दिनाच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा आणि आता सर्व मंडळी पूजनाला येताना दिसतात. समिता वहिनी आणि ऋषाली वहिनी पण आलेले आहेत, सर्व नैवेद्य वगैरे घेऊन आलेले. ओम केशवाय मा, ओम नारायणाय मा, ओम माधवाय मा, ओम गोविंदाय मा. एक वेळ पाणी सोडायचो. गोविंदाय मा, विष्णूय मा, हात जोडायचे. हा गणपती देवता अभ्यम मा पूजनंज करीचे. तर आता पूजन वगैरे झालेलं आहे आणि आपला वरद दिसतोय तुम्हाला. 21 दिवे जे आपण बनवले होते तेच पेटवताना, तर 21 दिवसाच्या टाटणी आपण देवाची आरती घेणार. आणि नेहमीप्रमाणे आपल्या सिद्धेशनी घेतलेला आहे नाल, डोळके वाजक सिद्धेश. वा,
वाजता. तर मंडळी, जेवण वगैरे करून आता आलो आम्ही आमच्या घरी परत. आणि आता आपले जे फ्रेंड्स आहेत, ज्या लोकांनी आपल्याला इन्व्हाइट केलंय, त्यांच्या घरी चाललोय. आणि त्यांचा गणपती आणि त्यांनी केलेला सजावट डेकोरेशन वगैरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तर आता जाऊया पहिले आपल्या वैभवकडे आणि गणपती आणि त्यांचा डेकोरेशन बघूया. चला. तर आता पोहोचलोय आपण. टिटवाळचा गणपती बाप्पा आहे ना. आलोय आता करंजा सुरकीच्या पाड्यामध्ये आणि दुर्वांकूर कोहलीच्या घरी आलोय आणि गणपती बाप्पा बघताय तुम्ही. गणपती बाप्पा मोरया. मी प्रमाणे आता आपला मित्र भेटलाय जयेंद्र भगत, जो आता आपल्याला त्यांच्या गावामधले जे मस्त मस्त डेकोरेट केलेले गणपती आहेत त्यांना भेटवणार. आणि आलाय कल्पेश. काय कल्पेश, कसं आहे? स्वागत आहे गणपतीसाठी आमच्या घरात. चला 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 कल्पेशच्या घरी जाऊया. आलोय कल्पेशच्या घरी आणि कल्पेशच्या घरचा गणपती बघताय तुम्ही. मस्त फेटा मारून बनवलेला. फेटा तुम्ही मारतो कल्पेश का पहिल्यापासूनच? नाही, गणपती सोबतच येतो ना. आणि बघताय तुम्ही एकदम मस्त पैकी फेटा मारलेला गणपती बाप्पा. धन्यवाद कल्पेश बोलवण्यासाठी. आले आता भगत कंपनी, हिरेन, ओमकार, दुर्वेश, मज्जा पाटील आणि गणपती बाप्पा बघताय. स्टार मधला त्या दिवशी तर सकाळी एक आरती असते आणि संध्याकाळी एक 7 वाजता आरती असते आणि सकाळपासून पाहुणे मंडळी चालू असते. आजच्या दिवशी चंद्र नसते बघायचा. चंद्र नसते बघायचा आजच्या दिवशी. हा बरोबर बरोबर. आणि बघताय भगत कंपनी यांच्या घरचा गणपती बाप्पा. जयेंद्र आता कुठे जायचा नेक्स्ट? दयानंद कोळी अध्यक्ष. दयानंद कोळी. आणि खूप सुंदर डेकोरेशन असतो, म्हणजे दरवर्षी आपण येत असतो यांच्या घरी, काहीतरी नवीन आणि युनिक बघायला भेटतो. लाईट लावणार आहे आणि लाईट लावलेली आपल्या मित्रांनी, धन्यवाद. आणि डेकोरेशन बघताय तुम्ही फार सुंदर. वर्धविनायक महाड जसं मंदिरामध्ये देवर आहे तसंच बनवलेलं दिसतंय तुम्हाला. आणि हा जो डेकोरेशन आहे तो आपला मित्र दयानंद करतो ना, घरीच स्वतःहून करतो. आणि वहिनी दिसतात. वहिनी कुठे आहेत? हां बोलवतायत, आता भेटूया त्यांना. तर आता आले दयानंद कोळी, ज्यांनी हे जो मकर दिसते देवारा दिसते तो बनवलेला आहे. पहिलं तर भारी वाटते एकदम डेकोरेशन, त्यासाठी तुला अभिनंदन. आणि मी नेहमी तुमच्या घरी येत असतो, म्हणजे दरवर्षी तुमच्या घरी येत असतो आणि नवीन काय नाही काय मकर आपल्याला बघायला भेटतंय. तर या आयडियाज तुला कशा येतात, कुठनं येतात? मी वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो. मी वेगवेगळे बघितलेले देखावे किंवा तीर्थक्षेत्र ते बनवण्याचा प्रयत्न करतो. मस्त मस्त छान. आणि बघताय तुम्ही मठचा वर्धविनायकचा देवाला त्यांनी आपल्या गणपतीमध्ये मकर बनवलेला आहे. तर धन्यवाद. आणि अशीच कळा तुझी पुढे जाऊ दे, असेच आपण बाप्पाच्या चरणी प्रार्थना करणार. धन्यवाद बोलवण्यासाठी. चला. वर्षाची सारा दुःखाची वाचावी कशी मी गाथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तू माथा. आणि आता आलोय आपण अभि आणि विगू त्याचा भाऊ यांच्या घरी आलोय. आणि त्यांच्या घरचा गणपती बघताय तुम्ही. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. तू बोल. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. तर इकडे वासुदेव कोळी आले. तर काका दिसायला खूप भारी वाटतंय तुमचा डेकोरेशन जो तुम्ही केलाय. माझ्या चार धाम मधला एक धाम आहे एवढं माहिती आहे. चार धाम मध्ये बद्रीनाथ धाम मी बनवण्याचा प्रयत्न केलाय. 2 महिन्यापूर्वीपासून थोडं काम चालू केलं होतं. कामावर आलो का रोज 2 ते 3 तास काम करून आता पूर्ण तयार झाले. मंदिर साकारण्याचा प्रयत्न केलाय. सर्व काम तुम्हीच केलंय. खूप छान दिसतोय एकदम. तीर्थक्षेत्रामधला एक धाम दिसतोय.
चार धाम मधला एक धाम दिसतंय तुम्हाला बद्रीनाथ ना, आणि बद्रीनाथच का बनवला म्हणजे तुम्ही? तीन वेळा माझा बद्रीनाथ झालेला आहे चार धाम पैकी, मला ते फार आवडलेलं, सिनसिनरी मला ते आवडलेलं, हे बनवणार असं माझ्या एक मनात होत. त्यांची म्हणजे आर्टिस्ट वाली नजर आहे, तुम्ही फक्त एकदम परफेक्शन दिसतंय तुम्हाला, मस्त मागे डोंगर, बर्फाचे डोंगर वगैरे सर्व काही, जे बद्रीनाथला तुम्ही जागेवरनं उभे राहून बघाल तसाच देखावा तुम्ही बनवायचा प्रयत्न केलाय ना. आणि तुम्हाला अवॉर्ड वगैरे पण भेटले जी तर्फे मी ऐकलंय. मी 2015 मध्ये जेव्हा जय मल्हार सिरियल चालू होती तेव्हा मी जयमल्हार सेट बनवले होता, त्यावेळी मला महाराष्ट्रामध्ये 7वा नंबर माझा आला होता. अरे बापरे. तर मला जी वाल्यांनी इथे येऊन मला 2 गणपतीच्या छोट्या मूर्ती अशी मान देऊन सन्मान केला होता. बापरे बापरे, खूप छान खूप छान, अभिनंदन तुम्हाला त्यासाठी, आणि खूप छान बनवताय तुम्ही, खूप आवडलं आम्हाला. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा मकर डेकोरेशन, गणपतीचा डेकोरेशन, नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर आपल्या वासुदेव कोळींसाठी नक्की लाईक करा. धन्यवाद. सुख करता तुझ दुख हरता, ओघ्या दिनाचा नाथा, बाप्पा मोरिया रे बाप्पा मोरिया रे. मंडळी, आता आलोय आपण करंजाच्या कोंढरी पाड्यामध्ये पांचाल फॅमिली यांच्या घरी, आणि गणपती बघताय आणि डेकोरेशन बघताय. सर्वात भारी डेकोरेशन वाटतंय, जाम सुंदर. हां, खूप सुंदर मित्र, खूप मेहनत घेतलेली आहे बघताय तुम्ही मकर डेकोरेशन करण्यासाठी. आणि गणपती बाप्पा बघताय तुम्ही, कृष्ण अवतार गणपती बाप्पा, मस्त पालना वगैरे बनवलाय. आणि नदीच्या काठी की तलावामध्ये असा, तलावामध्ये एका पाळण्यामध्ये बसलेला कृष्ण अवतार गणपती बाप्पा बघताय तुम्ही, खूप छान. तर मंडळी, आता तुम्हाला उमेश पांचाल दिसतात ज्यांनी हा मकर आणि हा डेकोरेशन केला आहे, खूप सुंदर आहे. आणि उमेश, खूप शुभेच्छा तुम्हाला, खूप भारी काम केलं आहे. तर कसं सुचलं हे, म्हणजे हे थीम कशी सुचली तुम्हाला? काय नाही, एक थीम यूज केली, एक कृष्ण अवतार दाखवला आहे आणि त्याच्यासमोर एक मित्र म्हणून एक गणपती हे केलाय, उंदरांसोबत खेळणार आणि दोन्ही एक तलावासोबत आहेत खेळताना. पण छान भारी वाटतं, जाम भारी वाटतं, खूप मेहनत घेतलेली आहे. आणि तुझ्या आणि तुझ्या टीमला जे काही आपले इकडे फॅमिली मेंबर दिसतात उमेशचे, त्या लोकांनी आणि उमेशनी खूप मेहनत केलेली आहे. आणि खूप भारी वाटतं, एकदम लय भारी वाटतं बघायला. आणि म्हणजे अजूनपर्यंत मी एवढे गणपती फिरलो आणि हा डेकोरेशन खूप आवडला मला. तर खूप शुभेच्छा तुला मित्र, खूप चांगलं काम करतोयस. आणि मागच्या 2-3 वर्षापासून मी येतोय आणि मागच्या टायमाला हत्तीवरचा गणपती होता तो पण मस्त होता, आणि यंदा पण खूप सुंदर डेकोरेशन केलं आहे तुम्ही. तर ऑल द बेस्ट तुला, असेच चांगले चांगले कामं करत राहा. थँक्यू. होतो वर्षाने एकदा हर्ष, गोड अन्नाचा होतो रे स्पर्श, घ्यावा संसाराचा परामर्श, विघ्न हरता सुख करता. तर मंडळी, आलोय आता आपण सुरकीच्या पाड्याच्यामध्येच. मिथुन कोळी आपला मित्र आहे, भाऊ आहे, त्याच्याच घरी आलोय. आणि त्याचा मुलगा बघताय, काल नाचत होता मिरवणूक मध्ये. कसा नाचत होतास दाखव. मस्त पैकी ढोल ताशांवरती नाचत होता. आणि त्यांचा गणपती बाप्पा बघताय, मस्त फेटा वगैरे बांधून ठेवलेला, मस्त गणपती बाप्पा बघताय. झाला मग पूजन वगैरे? झालं. किती वाजता झाला? सकाळी 8 वाजता. आणि किती दिवसाचा असते बाप्पा? 1.5 दिवसाचा बाप्पा असते. आणि बघताय गणपती बाप्पा. बोल गणपती बाप्पा मोरिया, बोल वजन, बोल. प्रणितचा छोटा सबस्क्रायबर, बोल गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरिया. व्हिडिओ लाइक करा, कमेंट करा, शेअर करा. जयेंद्र भगत, धन्यवाद आपल्याला घेऊन येण्यासाठी. तर अजून एक गणपती आहे, माशाच्या पेटीमध्ये मासे आहेत आणि त्याच्यावरती बसलेला गणपती बाप्पा आहे तो बघण्यासाठी. मंडळी, आता आलोय आपण उमेश नागवच्या घरी, ज्याच्यामध्ये माशाच्या पेटीवरती तुम्हाला देव बाप्पा बसलेलं दिसतं. आणि बघताय तुम्ही गणपती बाप्पा मोरिया, आणि त्याच्या खालीच माशाची पेटी आहे, आणि त्याच्यामध्ये आरवाना मासा दिसतोय तुम्हाला, हाय बॅक गोल्डन विथ चिप, म्हणजे काय याचा सर्टिफिकेट वगैरे, म्हणजे पालाचा लायसन्स असते त्याला. अच्छा, जन्माचा दाखला वगैरे, बर्थ सर्टिफिकेट वगैरे सर्व आहे याच्यामध्ये. आणि आणखी यो जिताडा आहे वाटतं ने, आणि बघताय जिताडा मासा. मग यो खारे पाण्याचा आहे का गोरे पाण्याचा? खारे पाण्याचा, काला होतंय टच केल्यावर. आणि बघताय जिताडा, आणि हे बारकं हे कसलं मासा? खवली आहे ना, खवली मासा, जिताडा आणि आरवाना दिसतंय तुम्हाला. जिताडा टिकतोय काय?
होईल मोठं होईल आणि खावं लागत येतच त्याला मावराच. मी बघतोय तुम्ही माशाच्या पेटीतला जित्ताडा जिवंत एकदम तिला मिळलेला जित्ताडा आहे. छोटासा जित्ताडा होता तो एवढा मोठा केला आहे बघताय तुम्ही. आणि गणपती बाप्पांबरोबर आपल्याला या व्हिडिओमध्ये मस्त जित्ताड्याचे पण लाईव्ह जित्ताड्याचे दर्शन झाले. तर धन्यवाद उमेश नाकवा. थँक्यू.